नमस्कार मित्रांनो, माझा हक्काचं व्यासपीठ या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माणूसही वाचता येतो या सदरामध्ये जर व्यवस्थित माहिती हवी असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व इतरांना शेअर करायला विसरू नका. वाचाल तर वाचाल या घोषवाक्यानुसार आपण वाचनाकडे वळतो. कुणीतरी म्हटलंय, तुम्ही जर वाचलं तर तुम्ही वाचतात. या स्पर्धेच्या जगात, या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे नवीन माहिती असणं गरजेचं आहे. आपली बौद्धिक क्षमता तेवढी प्रगल्भ असणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञानाचा भरमसार साठा आपल्या बुद्धीमध्ये साठवणं गरजेचं आहे. पुस्तकातनं ज्ञान मिळतं, नवीन शब्द मिळतात. याच सर्व गोष्टींचा वापर करून मनुष्य हा प्रगल्भ होतो, ज्ञानी होतो. पुस्तक हा आपला जवळचा मित्र आहे, परंतु पुस्तकाबरोबरच आपल्याला माणूसही वाचता येणं गरजेचं आहे. आणि आजचा आपला विषय हाच आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यानंतर ती व्यक्ती आनंदात आहे, एखाद्याच्या डोळ्यात अश्रू दिसल्यानंतर ती व्यक्ती दुःखात आहे, एखाद्याच्या डोळ्यात राग बघितल्यानंतर ही व्यक्ती चिडलेली आहे असे समजणाऱ्या आपण माणसाच्या मनाचा कधी ठाव घेतो का? माणसाच्या मनात खोलवर शिरण्यासाठी त्या माणसाशी आपल्या विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या व्यक्तीशी आपण मनसोक्त बोलू, त्याच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती होतील, त्याचे हावभाव, त्याची वागणूक आपल्या आचरणात येईल, आपण त्याचा पूर्णतः अभ्यास करू, त्यावेळेस आपण तो माणूस वाचलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणूस वाचण्यासाठी त्या माणसाच्या सान्निध्यात राहणं गरजेचं आहे. त्या माणसाचं चालणं, बोलणं, वागणं या सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. यातूनच आपल्याला समजू शकतं की आपण ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात आहोत ती व्यक्ती आज बदललेली दिसते. म्हणजेच त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या चालण्या बोलण्यावरून किंवा त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्या व्यक्तीत झालेला बदल आपल्याला वाचता येतो. काही व्यक्ती अशाही असतात ज्या आतून तुटलेल्या असल्या तरी चेहऱ्यावर मात्र आनंदच दाखवत असतात. परंतु या व्यक्तीच्या कायम सान्निध्यात असलेल्या व्यक्तीला, म्हणजे माणसाला, या गोष्टी लगेचच लक्षात येतात. हे फक्त तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कायम सोबत राहतो. म्हणजेच त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टींचा आपल्याला ज्यावेळेस बारकाईने अभ्यास होतो, त्याच वेळेस ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती केव्हा बदलते, त्या व्यक्तीच्या राहणीमानात झालेला बदल, त्याच्या बोलण्यात झालेला बदल, त्याच्या वागण्यात झालेला बदल हा क्षणात फक्त त्याच व्यक्तीला कळतो जी व्यक्ती त्या व्यक्तीसोबत कायमस्वरूपी राहते. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, माणसं जोडताना त्या माणसांच्या मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करा. कामापुरती माणसं जोडणं आता बंद करणं गरजेचं आहे, कारण मतलबासाठी माणसं जोडण्यापेक्षा आयुष्यभरासाठी माणसं जोडणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. अडचणीत असलेल्या व्यक्तीला कायम मदत करा. त्या व्यक्तीच्या कायम सान्निध्यात राहा. त्याची सुख, त्याची दुःख माहीत करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्या सुखात त्याच्या सोबत राहण्यापेक्षा त्याच्या दुःखात त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवा. आपल्याला आपला वेळ खर्च करावा लागला तरी चालेल, परंतु आपल्या जवळचा माणूस आपण दुःखातून बाजूला करून त्याला सुखाचा अनुभव दिला तरच आपल्याला माणूस वाचता येऊ शकतो. आणि माणसाने माणूस वाचायला सुरुवात करावी, तरच या समाजातली माणूसकी एक माणूस टिकवून ठेवू शकतो. धन्यवाद मित्रांनो.